बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवाळी हा सण प्रकाशाचा सण आहे. संपूर्ण बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना गर्दी केलेली दिसते आहे. याचाच आढावा आज आपण कळंबच्या बाजारपेठेमधून घेणार आहोत. यावर्षी दिवाळीवर दुष्काळाचं सावट म्हटलं जायचं, मात्र त्या पद्धतीनं कुठलंही सावट आपल्याला या दुष्काळाच्या निमित्तानं दिसत नाही. ग्राहकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी झुंबड उठताना दिसते. त्याचाच आढावा आता आपण पुढील भागात पाहणार आहोत. मला सांगा साहेब, यावर्षी दिवाळीचं नियोजन कळंब आगारानं कसं केलेलं आहे? कळंब आगाराच्या कडून एकूण नवीन 5 टायमिंग चालू केलं आहे पुण्यासाठी. पहिलं 7:30, 8:30, 14:30, 17:30 आणि संध्याकाळी 8 असं. आणि एक एडसी मार्ग चालू केला आम्ही, म्हणजे कळंब एडसी वाया बार्शी पुणे, आणि एक लातूर मार्ग चालू केले. लातूर कळंब बार्शी सगळं पुणे अशा 2 गाड्या नवीन चालू केल्या आम्ही. सांगा बाबा, तुम्हाला कुठं जायचं आणि किती वेळापासून तुम्ही इथं बसलात? मला यरमाळा जायचं आहे आणि एक तास झाला बसलो. गाडी नाही आली? गाडी नाही आणखी. आता जाणार कसं तुम्ही? आता एसटीने जाणार, पण उशीर झाला तरी जाणार असते. बरं, मला सांगा बाबा, तुम्हाला कुठं जायचं आहे? अंदोरा. अंदोरा किती वेळ झालो तुम्ही बसलात? 15 मिनिटं झाली. बरं, कशामुळे गर्दी झाली? बाजार आहे काही, एसटीचे दिपळी ह्याच्यावरून झाली गर्दी. बघ काय, मग बसनंच जाणार की खाजगी वाहनानं जाणार? बस पहिच बसलो. त्यांनी सांगितलं की ते बसनंच जात आहेत, वाट पाहिन, पण एसटीनंच जाईन. अशा तत्वाची काही जुनी मंडळी आपल्यासोबत होती. दिवाळी म्हटलं की खरेदी आली, आणि सध्या दुष्काळाचं सावट असलं तरी खरेदीवर मात्र कुठल्याही प्रकारचं सावट नाही. कपडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर कळंब शहरातील विविध दुकानात गर्दी दिसते. आपल्यासोबत एक दुकानदार आहेत. मला सांगा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी होताना ग्राहकांची गर्दी आपल्या दुकानात आहे का? आहे. दुष्काळ असून सुद्धा दुष्काळाची आम्हाला तर जाणीव झालेली नाही. गिराईक जेवढ्या सण हा साजरा करतो, दिवाळी ही साजरी होणार म्हणजे होणार, आणि 3-4 दिवस झालं फुल गर्दी आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त काही नवीन कपड्याचे व्हरायटीज काही उपलब्ध झालेले आहेत का? फॅन्सी कपड्या, माझं स्पेशली तर फॅन्सीसाठी असतेच, ते फॅन्सी कपडे भरपूर प्रमाणात. त्यांनी सांगितलं की दिवाळीवर कुठल्याही पद्धतीनं दुष्काळाचं सावट नाही, अगदी मनसोक्तपणे लोक दिवाळीची खरेदी करतात. मला सांगा की यावर्षी दिवाळी दुष्काळात साजरी होणार असं सगळ्यांना म्हटलं जात होतं, त्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी आपल्या दुकानात दिसून येते का? ग्राहक फार कमी आहे, आणि दुष्काळाचं सावट पोळ्यापासून जाणवलं, त्याच्यामुळं आम्हीसुद्धा भेदभेद खरेदी केली आणि शेवटी परिस्थिती खरी ठरली. खरोखरच दुष्काळी सावट आहे. ग्राहक निम्म्यावरसुद्धा नाही, 50% ग्राहक आहे. बाकीचे तर काय सण आहे, हिंदू सण आहे, लोक साजरा करणारच, पण तो उत्साह ती मजा नाही आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं की यावर्षी दुष्काळाचे सावट असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी मजा असायची ती यावर्षी दिसून येत नाही. मात्र यावर्षी प्लास्टिक बंदी देखील मोठ्या प्रमाणावर त्याचा फटका देखील आपल्याला यावर्षी दिसतो आहे. मला सांगा, प्लास्टिक बंदी यावर्षी आकाशकंदीलावरती काही दिसून येतोय परिणाम त्याचा? नाही, आकाशकंदीलचे प्लास्टिक वेगळे आहेत, हे सगळे पॉलिप्रायमर वगैरे असे येतात, आणि शासनाने बंदी घातलेलं प्लास्टिक वेगळं आहे, आणि हे सगळे शक्यतो चायना आयटम आहेत पूर्ण, त्याच्यामुळं. आणि हे सगळे 150-200 मायक्रॉनचे जे आहेत, इंडियन जे बनवतात, ते प्लास्टिक जाड हेवी आहेत, त्याच्यामुळं त्याचा काही आकाशकंदीला फरक नाही आहे. मला सांगा की साधारणतः या आकाशकंदीलाच्या किमती काय आहेत? कमीत कमी 40 रुपये, आणि म्हणजे जनरल ॲव्हरेजवर 150-200 रुपयाची जास्त सेल होतो. पर पीस 150-200 पर्यंत ग्राहक घेतात. आणि हेवी तर ह्यावर्षी नाहीच, कारण एक तर दुष्काळी परिस्थिती, आणि आमचीसुद्धा डेअरिंग नाही की जास्त मला आणून कळंबसारख्या ग्रामीणमध्ये आपण विकावं. जनरलमध्ये 100-150 पर्यंत चालतो. त्यांनी सांगितलं की यावर्षी दुष्काळाचं सावट असल्यामुळे ज्या प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं ग्राहकांची गर्दी बाजारपेठेमध्ये असते, त्या 50% गर्दी यावर्षी आपल्याला दिसून येते आहे. महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शिवकाशी म्हणून तेरखेड्याचं गाव प्रसिद्ध आहे फटाक्यासाठी. याच तेरखेड्यातून कळंब शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके विक्रीसाठी घेऊन येतात आणि कळंब शहरवासियांची सोय करतात. अशाच आपण या कळंबच्या बाजारपेठेमध्ये आणि फटाका स्टॉलमध्ये आलेलो आहोत. जाणून घेणार आहोत यावर्षी कुठल्या पद्धतीचे फटाके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चला तर मग फटाके स्टॉल कळंब. दिवाळी म्हटलं की फटाके आले आणि फटाके खरेदीसाठी कळंबच्या बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदी करता गर्दी केलेली आहे. दुष्काळाचं सावट आहे मात्र खरेदीवर कुठल्याही पद्धतीचं सावट नाही. आपल्यासोबत असे जे ग्राहक आहेत मला सांगा यावर्षी तुम्ही काय काय खरेदी करतायत. लेकराला फटाके आहे, नातून नातरुंड आहेत, पुन्हा लेकीची लेकरं आहेत, लेक आहे. दिपाळीला पाऊस पडलेला नाही काय नाही तिच्याबद्दल तरी बी पण उली उली घ्यावं लागते म्हणून. मग आता दुष्काळ पडलाय पैसे नाहीत मग तरी कसं घेताय तुम्ही. लेकरामुळे काहीतरी करून घ्यावं लागते. काही बी बाबा कुठून ते इकून तिकून बघून दिवाळी साजरी करायची त्याच्यामुळं आणावं लागते काहीतरी घ्यावं लागते. आता तुम्ही काय काय घेतलेलं आहे. फटाके आहे, पुन्हा बंदुकी लेकराली कुठं चक्र, पुन्हा तोटे आहेत काही बारके फुलबाजी आहेत भुई चक्र आहेत असं काही काही उली उली घेतलंय. बरं तुमच्या लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी ह्याच्यात काय बदल जाणवतो तुम्हाला. आता काय आमच्या लहानपणी वेगळी दिवाळी होती. आता दिवाळी काही बी निघालंय आता उडवायचं वेगळं वेगळंच निघालंय. यावर्षी दुष्काळाची पार्श्वभूमीवर ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे. अतिशय दुष्काळ परिस्थिती आहे यावर्षी आणि कमी प्रमाणामध्ये ग्राहक आहे. फटाक्यावर बंदी ह्या सगळ्या गोष्टीचा व्यापारावर अतिशय परिणाम झालेला आहे. 50% सुद्धा गिराईक या दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाही आहे आम्हाला फटाक्याला. साधारणतः यावर्षी फटाक्याच्या किमतीमध्ये काही वाढ झालेली दिसून येते. 10-20% वाढ झालेली आहे पण तसं फार काही असं महागाय असतला विषय नाही. व्यवस्थित आहेत भाव. यावर्षी काही असे नवीन फटाके विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत का. नाही मोठ्या आवाजाच्या फटाक्यावर बंदी आल्यामुळे जे दरवर्षीचे फटाके आहेत तेच आपल्या रेग्युलरमध्ये चालू आहेत. म्हणजे नवीन फटाके कुठला आलेला नाही आहे मार्केटमध्ये.